नाशिक मध्ये कोरोनाचा उद्रेक बघायला मिळतो, त्यासोबतच दुसरीकडे ऑक्सिजनची कमतरता जी आहे ती सर्वच हॉस्पिटलमध्ये आपल्याला दिसून येते। अशातच नाशिकच्या महानगरपालिकेच्या डॉक्टर झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन भरत असताना ऑक्सिजन जे आहे ते लीक झालेला आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो की अग्निशमक दलाच्या पथकाने हे लीक झालेला ऑक्सिजन जे आहे ते कुठेतरी थांबवलेलं आहे। मात्र आपण जर बघितलं तर नाशिकचं भव्य असं डॉक्टर झाकीर हुसेन हॉस्पिटल 170 अधिक पेशंट या ठिकाणी ऍडमिट आहे, यातील 21 पेशंट जे आहे ते व्हेंटिलेटरवर आहे आणि इतर जे सर्व पेशंट जे आहे ते जवळपास 140 आसपास पेशंट जे आहेत ते ऑक्सिजनवरती आहे। मात्र या दुर्घटनेनंतर अनेक रुग्ण जे आहेत ते अत्यवस्थ झाल्याची माहिती आपल्या समोर येते। मात्र अधिकृत जी माहिती जी आहे ती अद्याप हॉस्पिटल प्रशासनानं दिली नाही। मात्र अशातच हा नेमका हलगर्जीपणा कोणाचा, ऑक्सिजन भरणाऱ्या कंपनीचा किंवा टँकचा किंवा ह्या ठिकाणी टेक्निकल जो प्रॉब्लेम आला त्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा हा प्रश्न आहे। मात्र दुसरीकडे जर बघितलं तर जवळपास 6 अधिक रुग्ण जे आहेत ते अत्यवस्थ असल्याचं आपल्याला समजतंय। कपिल भास्कर, ETV भारत, नाशिक।